छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयाचा डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी रुग्णालयात अमूल्य बदल केल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना बऱ्याचशा सुविधा देखील पुरवत आहेत आणि नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे त्यांनी घाटी रुग्णालयाचा हळूहळू कायापलट करतानाचे चित्र सध्या दिसून येत आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे, बघूया. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये आपणाला माहीतच आहे की डिसेंबर 2023 नंतर मी रुजू झाल्यानंतर या ठिकाणी रुग्णसेवेसाठी विविध फॅसिलिटीज सुविधा आपण सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये रात्रीची जी ड्युटी आहे एका असोसिएट प्रोफेसरची त्यांना त्या ठिकाणी लावलेली आहे. रात्रीचे पोस्टमार्टम आपण सुरू केलेले आहे. त्याचप्रमाणे आपण पार्किंगची सुविधा या ठिकाणी उपस्थित केलेली आहे आणि चिट्टीमुक्त घाटी ही संकल्पनासुद्धा राबून या ठिकाणी मी दावा करणार नाही की 100% ते सक्सेसफुल आहे, परंतु किमान 95%पेक्षा जास्त रुग्णांना आम्ही या ठिकाणी मोफत औषधी, इंजेक्शन, अँटीबायोटिक्स व इतर सुविधा उपलब्ध करून देत आहोत. त्याचप्रमाणे एक पेन क्लिनिकसुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे. त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा सुधारणा करून या रुग्णालयाच्या या संस्थेच्या नावारूपाला येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या विद्यार्थी हिताच्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम करण्याच्या, तर त्या आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे रुग्णसेवेमध्ये सुद्धा अनेक गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जसं की 1 नोव्हेंबरपासून सर्व कॅन्सरच्या रुग्णाला आम्ही चिट्टीमुक्त करणार आहोत. त्या ठिकाणी सर्व कॅन्सरची औषधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नवीन पेट स्कॅन मशीन घ्यावी असाही संस्थेचा प्रस्ताव आहे. त्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय यांनी यापूर्वीच आमदार आदरणीय जयस्वाल साहेबांच्या मागणीवरून 5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि पुढील निधीसुद्धा ते लवकरच देतील असं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे रुग्णसेवेमध्ये अनेक सुविधा आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्या ठिकाणी काही त्रुटीसुद्धा होतात. आम्ही पार्किंग सुरू केली आहे, परंतु पार्किंगच्या बाबतीत काही तक्रारी प्राप्त होत असतात, तर त्यामुळं पार्किंगच्या त्या चालकाला आम्ही 3 नोटीस देऊन त्याला काही 25,000 रुपयाचा फाईनसुद्धा या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतरही 5,000 रुपयाचा फाईन केला आहे आणि जर त्यामध्ये सुधारणा नाही झाली तर त्याला परत एकदा ती पार्किंगची सुविधा बंद करावी लागेल आणि इतर एजन्सीमार्फत मात्र ती चालू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. रुग्णसेवेमध्ये काही 4 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, तंत्रज्ञाच्या बाबतीत काही तक्रारी प्राप्त होत आहेत, तर प्रशासनानं असा निर्णय घेतलेला आहे की सर्व कर्मचारी हे ड्रेसवरच कामावर आले पाहिजे, गणवेशावर आले पाहिजे, त्यांचा ड्रेस कोड त्यांनी पालन केला पाहिजे, वेळेवर कर्मचारी कामावर आले पाहिजे. ते जर अन्यथा आले नाही तर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील 1979 नुसार त्यांच्यावर जे कायद्यानुसार कारवाई करायची ती सक्त कारवाई करण्यात येईल असा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे.